वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी निघालेले आहेत, आता लोणावळ्यापर्यंत पोहोचलेले आहेत वसंत मोरे आपल्यावर. भाऊ, तुम्ही आता लोणावळ्यापर्यंत पोहोचलात, आतापर्यंत कुठल्या पदाधिकाऱ्याचे कॉल आलेत का आणि काय भूमिका असणार? कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे कॉल आलेले नाही आहेत आणि अशी काही भूमिका वगैरे काही नाही आहे. वेगळी भूमिका माझी जी आहे ती एक लोकप्रतिनिधीची भूमिका. साहेब मला विचारतील, त्या बाबतीत मी चर्चा करेल. काय खंत होती, काय अडचणी तुम्हाला निर्माण झाल्या, तुम्ही शहराध्यक्ष झाल्यापासून ह्या अडचणी निर्माण झाल्या होत्या? शहराध्यक्ष झाल्यापासून अडचणी अशा कुठल्या झाल्या नाही. मला वाटतं की मी संघटना मजबूत करण्यामध्ये, संघटना अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये वर्षभरामध्ये खूप चांगले प्रयत्न केले आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये मला 100% यश मिळालं आहे. आणि कदाचित ह्या यशामुळं आमचे काही पार्ट टाईम जॉबवाले थोडे नाराज झाले होते, ते पार्ट टाईम जॉबवाल्यांमुळे थोडं अडचण झाली. पार्ट टाईम जॉबवाल्यांनी काय केलं असं की ती इतकी नाराजी निर्माण झाली? पार्ट टाईम जॉबवाले हेच काम करत असतात की त्यांच्याकडून मी साहेबांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवलेल्या आहेत. आज कदाचित त्यांना बोलवलं असती तर, नाहीतर 14-15 तारखेनंतर साहेब पुण्यात येणार आहेत, त्यावेळेस सगळ्यांना समोरासमोर घेऊन बोलतील. नाही, ज्या तक्रारी तुम्ही केल्या होत्या नेमकं काय करत होते पार्ट टाईम जॉब? नेमणुका मी ज्या पदाधिकाऱ्यांच्या केल्या, नेमणुका केलेल्या पदाधिकाऱ्यांना मीटिंगचे निरोप देणे नाही किंवा त्यांना बोलवल्यानंतर त्यांना सपत्निक वागणूक देणं, या अशा सगळे उद्योग चालू होते. हीच खंत रुपाली पाटील बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी व्यक्त केली होती, तोच प्रत्यय तुम्हाला आला का? तीच लोक आहेत का जी तुम्हाला त्रास देत होती आणि तीच त्यांना त्रास? कदाचित म्हणजे त्यांनी रुपाली पाटीलनी पण सांगितले की भाऊ ही हत्या झाली आहे का, मग नेमकं काय? रुपाली पाटीलचा विषय वेगळा आहे, वसंत मोरेचा विषय वेगळा आहे. रुपाली पाटीलला माननीय राजसाहेब असतील, वहिनी असतील, रिटाताई असतील, मी असेल, आम्ही सर्वांनी ताईला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण ताईने निश्चय केला होता. तसं माझं काय नाही, माझा निश्चय मनसेमध्ये आहे, मी मनसेमध्ये राहील. म्हणजे मनसेमध्ये तुम्ही? येस. नाही पण हे मग हे जे लोक आहेत की त्यांच्यामुळं अनेक जण पक्ष सोडून जात आहेत, अनेक जण नाराज आहेत, मग ही वेळ का आली पक्ष? आता तोच तर खरखळीचा मुद्दा आहे. त्या बाबतीमध्येच साहेबांनी जर काही चर्चा केली, आता साहेब कोणत्या विषयावरती चर्चा करतील तर तिथं जागेवर गेल्यावरच कळेल. तुम्ही पक्ष वाढीचा प्रयत्न केला, सगळं निरोप गेला, मोठा मेळावा घेतला, मग हे लोक पुढे येऊन काम करत का नव्हते? हा, तर त्यांचं त्यांना माहिती. माझं जे कर्तव्य होतं वर्षभरामध्ये मी ते पूर्ण केलं आणि माझा कदाचित माझा कार्यकाळ 3 मार्च 2022 संपला होता, त्यामुळं मला थांबावं असं वाटलं. मी साहेबांना सांगितलं होतं की मी थांबेल म्हणून. समज किंवा गैरसमज तुमच्याबद्दल तिथपर्यंत पसरवल्यामुळे ही वेळ आली? नक्की, मला वाटतं तसंच. नाहीतर असं काय मी एवढं काय वाईट बोललो नव्हतं, मी फक्त लोकप्रतिनिधी म्हणून मला अडचण होईल एवढंच मी बोललो होतो, परंतु त्याच्यापेक्षा अनेक गोष्टींचा विपर्यस्त साहेबांपर्यंत पोहोचवला असं मला वाटतं. मग चुकीचा मेसेज देण्यात पण तुम्ही काय केलं होतं असं? मला तेच तर विचारायचं आहे. मी चुकीचा मेसेज ज्यांनी दिला त्याच्यामध्ये तो काय दिला? म्हणजे तीच लोक आहेत, म्हणजे त्यांच्यापर्यंत साहेब त्यांना त्यांच्यावरती कारवाई होत नाही, त्यांना पक्ष संपवायचा आहे की कार्यकर्ते संपवायचे? नाही, कार्यकर्ता कधी संपत नसतो, या अशा लोकांना योग्य वेळी त्यांना त्यांच्या जागा कळेल. पक्ष आणि कार्यकर्ता कधी संपत नाही. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? काल पण कार्यकर्ते भेटले, मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती आहेत, परवा कोंडव्यात मोर्चा झाला. नाही, तुमच्या माध्यमातून या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भूमिका साहेबांपर्यंत नक्कीच पोहोचल्यात. पक्षाचे जे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, यांनीसुद्धा उघड्या डोळ्यांनी त्या सर्व पाहिलेले आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेली भूमिका ही सर्व नेत्यांनी पण पाहिलेली आहे. माझी अडचण मला वाटते की सगळ्यांना माहिती आहे, असा कोण आहे लोकप्रतिनिधी पुण्यामधला की ज्याने साहेबांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाचं पालन केलं? कुणीच नाही पालन केलं. मग काही काही लोकांचे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, त्यामुळं माझी अडचण झाली. मी फक्त लोकप्रतिनिधी म्हणून बोललो. नाही, मग आता ह्या सगळ्या शंकांचं निरसन होईल वाटत? खात्री आहे, वाटतं नाही, खात्री आहे. साहेब माझ्या शंकांचं निरसन करतील, मला समजून घेतील.
नाही पण मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, साईनाथ बाबर यांना अध्यक्ष केलं, शहर अध्यक्ष बोलून घेतलं, त्यावेळेस तुम्हाला काय कल्पना दिली होती? नाही. मग फटाके वगैरे फोडले गेले, जल्लोष झाला, सोशल मीडियावरती स्टेटस फिरले गेले, अनेक ग्रुपमधून लिफ्ट केलं, मग तुम्हाला खच्चीकरण करण्याचा सगळा प्रयत्न? मला पक्षातनं लेफ्ट व्हायचं नव्हतं म्हणून मी ग्रुपमधनं लेफ्ट झालो, कारण ग्रुपवरती ज्या कॉन्ट्रोवर्सी काही लोकांनी ठरवून चालवल्या होत्या त्याच्यामधनं मी सांगितलं, मी म्हटलं की बाबा नो, मला मी स्पष्ट भूमिका त्या ग्रुपवरती सुद्धा मांडली होती, प्रत्येक जण त्या ठिकाणी मलाच सल्ले द्यायला येत होता, म्हणून मी म्हटलं की बाबा मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षातनं लेफ्ट व्हायचं नाही म्हणून मी ग्रुपमधनं लेफ्ट होतो, म्हणून मी ग्रुप लेफ्ट केले होते. नाही, मुस्लिम कार्यकर्त्यांनी तुमचं समर्थन केलं, त्यांनाही ग्रुपमधून काढून टाकलं. आता तर असं माझ्या पुढं मला वाटत नाही की काय असं झालं आहे कुठं, म्हणून झालं असेल तर ते चुकीचं आहे. नाही, नेहमी चर्चा जी असती ती तुमचे कार्यकर्ते दोन मागं, यांची स्टाईल पण फेमस आहे, कशामुळे ओळखले जातात, यांचा यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. माझे बालपणी जे मित्र आहेत दोघंही, की आम्ही अगदी शाळेपासून एकत्र आहोत, पाचवीपासून, त्यामुळं ते कायम माझ्या पाठीशी, माझ्या सुखदुःखामध्ये कायम सहभागी असतात. आताही पाठीशी आहेत तुमच्या? कायम कायम, म्हणजे आयुष्यभर पाठीशी राहतील. असं नाही, तुम्ही तात्यांबरोबर आहात, तात्यांची जी नाराजी ती पाहायला मिळाली, काय तुमचं? नाही, तात्यांची नाराजी झाली, आज 27-28 वर्ष एकनिष्ठ आहेत आणि तात्या साहेबांवर नाराज नाही आहेत. हे जे काय घडामोडी झाल्या त्याचे बाकी काही तात्या पक्षाला काही कीड लागलेली नाही, पक्षाला कीड लागू शकत नाही, पक्ष खूप मोठा आहे जसं तात्या म्हणाले तसं. फक्त काही पक्षातले ते तात्या म्हणले ना पार्ट टाईम जॉब करतात, त्यांच्यामुळे थोडं पक्षाला प्रॉब्लेम येतात. आता काही पार्ट टाईमवाले त्यांचा समाचार कसा घेणार? मी नाही, मी काय, मला जर त्यांचा समाचार घ्यायचा असता तर मी कधीच घेतला असता. ही काय आपली काय भाऊबंदकी नाही आहे त्यांचा समाचार घ्यायला. पक्ष आहे, पक्षामध्ये अनेक विचारांची लोकं असतात आणि मला वाटतं की ह्या अशा कॉन्ट्रोवर्सी, ह्या अशा घडामोडी त्याच पक्षामध्ये घडतात जिकडे जिवंतपणा असतो. ऑफर किती आल्या होत्या? खूप, कुठलाच पक्ष, कुठलीच पार्टी, कुठलीच संघटना राहिली नाही पार्टी ऑफर देण्याची, त्या पहिल्यापासून येतात. परंतु माझी ऑफर अशी काही नाही, माझी ऑफर राज ठाकरे नाही. मग ही तात्यांची ताकद आहे का सर्व पक्षांनी विचार? मलाच ते कळेल ना की आत्ता मलासुद्धा माझ्या कामाची ग्रॅव्हिटी, माझ्या पक्षाची ग्रॅव्हिटी मला आत्ता ह्या 5-7 दिवसामध्ये कळाली. नक्की म्हणजे तुमचं समर्थन होईल असं वाटतं? समर्थन नाही, माझ्या शंकांचं निरसन होईल. नक्की शंकांचं निरसन होईल असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबरसह सागरवाडजी, 24 तास पुणे.